साहजिकच दसरा आलाय, दसरा मेळावा आहे. तुम्ही जो दसरा मेळावा सुरू केलाय त्याची दशकपूर्ती आहे. दसरा मेळाव्यात यंदा पंकजाताई तुमच्या कार्यकर्त्यांच्या समर्थकांच्या पंकजाताई ह्या आमदार बनून चाललेल्या आहेत. अनेक वर्षांची ही मागणी होती गेल्या, तर ती पूर्ण होते. काय वेगळं आहे? वेगळं नक्कीच आहे. हा दसरा मेळावा ही एक आमची परंपरा आहे. अनेक वर्ष मुंडे साहेबांनी दसरा मेळावा घेतला आणि त्यांच्या पश्चात तो दसरा मेळावा मी चालवत आहे. गेले 10 वर्ष झाले. तो आमची परंपरा आहे. अनेक डोंगर कपाऱ्यातील अत्यंत वंचित समाजातील लोक, सर्व कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने तिथे येतात. या दसरा मेळाव्याला कुठला असा अजेंडा नाही आहे की अमुक एक विषय आहे, पण पंकजाताई काय बोलणार, म्हणजे तुमच्यासाठी पंकजाताई असते पण त्यांच्यासाठी मी ताई साहेब आहे. तेव्हा आम्ही पंकुताई बनायचो, आठवत आहे का? हो, अगदी. तर ताई साहेब आता मी आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांनी मला ते नाव दिलंय, ताई आणि साहेब असं ते त्यांनी मला एक नाव दिलंय. माझ्यासाठी ती फार मोठी उपाधी आहे. तर त्या ताईसाहेबांचं बोलण्यासाठी आणि त्यांचं ऐकण्यासाठी लोक तिथे येतात, प्रचंड गर्दी करतात, स्वतःच्या उत्स्फूर्ततेने तिथे येतात. मी पण त्या दसऱ्याची तेवढ्याच अत्यंत चातकासारखी प्रतीक्षा करत असते. पंकजाताई, हाच प्रश्न आहे की तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सुरू करता त्यामध्ये सातत्य राखणं, आता बीडचं राजकारण, खास करून वंजारी समाजातलं राजकारण, तुमचं स्वतःचं भाजपमधलं राजकारण, भाजपचं तुमच्या बरोबरचं राजकारण, तोही एक स्वतंत्र विषय आहे. तो विचार करता या तुमच्या भगवान गडावरनं सावरगावच्या तुम्ही जे काही बोलता तो एक मेसेज असतो. तर यावेळेस तुम्हाला आमदार म्हणून भाजपच्या आणि खास करून विधानसभा निवडणूक येते आहे, काय मेसेज द्यायचा आहे? खरं भगवान भक्ती गडावरून मी जेव्हा बोलते तेव्हा मी यातलं काहीच नसते, कारण हा मी म्हटलं की याचा अजेंडा वेगळा आहे. निश्चितच त्याचा लाभ होत असतो, कारण ज्या संघटनेचं काम मी करते एवढी लोक जर मला जोडली आहेत तर त्यातले 80% लोक संघटनेला 90% लोक जोडणं, एवढी स्ट्रेंथ आपण ठेवून राजकारण करत असतो, त्यामुळे निश्चितच त्याचा लाभ होत असतो. परंतु या मेळाव्याचा अजेंडा हा तसा कुठलाही नाही आहे. तो अजेंडा फक्त एक परंपरा चालवणे, मुंडे साहेब काय बोलतात ते ऐकायला येत होते लोक, आता ताई साहेब काय ऐकतात हे बोलायला येतात, आणि त्याच्यातून एक संदेश घेऊन जातात वर्षभर, ती ऊर्जा त्यांना पुरते. त्यामुळे आता तिथे मी जे बोलते ना ते त्या मंचावरच मला सुचतं. आम्हा पत्रकारांना, खास करून ज्यांनी गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्री म्हणून बघितलंय, ज्यांनी गोपीनाथ मुंडेंना विरोधी पक्ष नेता म्हणून बघितलंय, ज्यांनी गोपीनाथ मुंडेंना खासदार केंद्रीय मंत्री म्हणून बघितलं आणि एक राजकारणी म्हणून खूप जवळून बघितलंय, त्यांच्यासाठी ते अप्रूप नेहमीच असतं, कारण एक वलयच तेवढं होतं. 10 वर्ष झाले त्यांच्या निधनाला, त्यांच्या माघारी गोपीनाथ मुंडे कसे दिसले तुम्हाला? ते त्या लोकांच्या डोळ्यात दिसले मला प्रथमतः, कारण जेव्हा मला असं वाटलं होतं की मी सर्व सोडून घरी बसेन, कारण बाबा गेले आता मला राजकारण नाही करायचं, कारण त्यांच्यासाठी मी राजकारणात आले, त्यांच्या आज्ञेवरून मी राजकारणात आले, माझा राजकारणात येण्याचा कुठलाही प्लॅन नव्हता. आणि जेव्हा ते गेले तर मला असं वाटलं ज्याच्यासाठी आपण हे करतो अट्टहास एवढा, ज्या व्यक्तीला आपण शक्ती देण्यासाठी, त्यांचं काम, त्याची थोडी ओझं झेलण्यासाठी आपण आलो आणि ते नाही, त्यामुळे मला आधी वाटलं की आपण सोडून द्यावं राजकारण. पण 14 दिवस त्या घोंगडीवर मी जेव्हा बसले, कारण अंतिम संस्कार केल्यावर घोंगडीवर बसवतात 14 दिवस, 14 दिवस मी घोंगडीवर बसले तेव्हा असंख्य लोक मला भेटले. मला माहितीही नाही की ते प्रत्यक्षात मी त्यांच्या परिचयाचे किंवा ते माझ्या परिचयाचे होते. पूर्ण राज्यभरातून मी खोटं नाही म्हणणार आणि मी खोटं बोलतही नाही, स्पष्टच बोलणारी म्हणून मी ओळखली जाते. मला अक्षरशः त्यांच्या डोळ्यात बाबा दिसले, मला आत्ता तुमच्या डोळ्यातही दिसले. माहीत नाही काय आहे ते, कारण प्रत्येक व्यक्तीच्या आठवणीत जेव्हा बाबा असतात ते त्यांच्या डोळ्यातून मला दिसतात, आणि ते डोळ्यातले गोपीनाथ मुंडे जिवंत ठेवणं एवढंच माझं ध्येय. मला आठवत आहे गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस बीडमध्ये, म्हणजे परळीतच, लोक खूप उत्स्फूर्तपणे बोलत होते आमच्याशी, पत्रकारांशी, खास करून टी व्हीच्या पत्रकारांशी, आणि ते बोलता बोलता ते भावनिक व्हायचे, रडायचे. आम्हाला ते टी व्हीच्या कॅमेरामध्ये कैद करणं पण असं अवघड व्हायचं, ते इतकं आक्रमक व्हायचे. म्हणजे मी गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस लोकं आक्रमक झालेली बघितली, हाताबाहेर गेलेली बघितली, इतकं प्रेम एखाद्या नेत्यावरती. आणि विलासराव देशमुख एकदा असं सहज आम्हा पत्रकारांसोबत मंत्रालयात असताना असं म्हणाले, महाराष्ट्रात एकमेव गोपीनाथ मुंडे आहेत, न सांगता कुठे गेले तर 100 लोक गोळा करतात. बरोबर आहे.